कोरोनामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून यंदा सानुग्रह अनुदान आणि ॲडव्हान्स मध्ये वाढ करून मिळावी अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने करण्यात आली आहे. कोरोना सारख्या महामारीच्या काळात पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचं कौतुक म्हणून यंदाच्या दिवाळी सणाकरता ॲडव्हान्स आणि सानुग्रह अनुदानात मागील वर्षापेक्षा यंदाच्या वर्षी वाढ करून मिळावी अशा मागणीचं निवेदन डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं निवेदनाद्वारे देण्यात आलं. कोरोना सारख्या महामारीच्या प्रसंगी पालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता या महामारीशी दोन हात करत मोठा लढा दिला. कोरोना सारख्या महामारीला शहरातून हद्दपार करण्यात मोलाचं योगदान बजावलेल्या पालिका चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि पालिका कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या ॲडव्हान्स आणि सानुग्रह अनुदानात 10,000 रुपयांची वाढ करून मिळावी अशा मागणीचं निवेदन डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं मंगळवारी पालिका आयुक्तांना देण्यात आल्याची माहिती कामगार नेते जनार्दन शिंदे यांनी दिली आहे. सोलापूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन सफाईगार युनियन आणि यांच्या वतीनं दिवाळी सण सानुग्रह अनुदान त्याचबरोबर सण ॲडव्हान्स सातवा वेतन आयोग जी येणारे महागाई भत्ते आहेत जे प्रलंबित आहेत ते महागाई भत्ते अशा वेगवेगळ्या मागण्यावर आपण आयुक्त महापौर पक्षनेते यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. तेव्हा या मागण्यावर आयुक्ताच्याबरोबर अजून आपली चर्चा झाली नाही. आता आपण बाहेर संपण्या गेल्या वेळेला 3,000 दिले होते सानुग्रह अनुदान आणि 4,000 ॲडव्हान्स दिले होते ते अत्यंत कमी होतं. त्याच्यापूर्वी 6,000 ॲडव्हान्स 6,000 सानुग्रह अनुदान दिले होते पण यावेळेला कमी द्यायला लागले. तर यासाठी आपल्याला जास्तीत जास्त या कोरोनाच्या वातावरणामध्ये या सगळ्या कामगारांनी जीवाचं नाव ठेवून काम केलेलं आहे. तेव्हा या वेळेला त्या आयुक्तांनी महापौरांनी जास्तीत जास्त कसं अनुदान त्यांना देता येईल आणि 10,000 ॲडव्हान्स यावेळेला 10,000 अनुदान आणि 10,000 ॲडव्हान्स एवढं आम्ही मागणी केलेली आहे. तेव्हा तुम्हाला आम्हाला विनंती करायचं तुमच्या मार्फत तर हे जर नाही दिले तर दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन होण्याची शक्यता आहे.